लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। गेल्या अनेक दिवसापासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोविड सरकार गेल्या एक वर्ष पण पसरलेलं आहे, त्याच्यामध्ये लॉकडाऊन, त्याच्यामध्ये लोकांना बेरोजगारी, हॉस्पिटलची कमतरता, औषधाची सगळ्या महाराष्ट्रात देशामध्ये ऑक्सिजन नाही, लोक रिक्षात मरतात, कोणी ॲम्ब्युलन्समध्ये मरतो, कोणी बाहेर रोडवर मरतं, अशा परिस्थितीमध्ये तिसरी लाट येणार अशी जी चर्चा चालू आहे मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून, या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। आपल्याला माहिती आहे नव्या मुंबईमध्ये गेल्या 2 महिने लोकांना त्याच्या अगोदर सुद्धा बेड ऑक्सिजन मिळत नव्हतं आणि खूप वाताहत होत होती आणि कसं आहे आपल्याकडे अपोलो हॉस्पिटल असेल किंवा फोर्टीज असेल, रिलायन्स असेल किंवा डी वाय पाटील किंवा तुमचं FGM, ही जी मोठी मोठी तेरणा वगैरे हॉस्पिटल आहे याच्यामध्ये प्रायव्हेट लोक जास्त भरली जातात, सर्व गरीब लोकांना काय हा खर्च परवडत नाही आणि स्थानिक लोकांना आपल्याला बेड मिळत नव्हता कारण त्यांच्याकडे अपोलोमध्ये जर पेशंट बघितले तर उरणपासून पनवेल, चेंबूर, मुलुंड, कळवा, ठाणे असं सगळीकडनं सोयीकडनं लोक येतात, त्यामुळे आपल्या स्थानिक लोकांचा खूप अन्याय होत होता आणि स्थानिक लोकांना बेड मिळताना पैसे असून सुद्धा आपल्याला डिवायमधील किंवा एज्युकेशन सेंटरमध्ये आपल्याला भरती करावं लागत होतं आणि अशा वेळी जर तिसरी लाट आली तर आपण काय करायचं। म्हणून मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी पत्र लिहिलं की अशा परिस्थितीमध्ये आज इथले बाहेरची लोक इकडे परिसरात येतात आणि स्थानिक लोकांना इथे बेड मिळत नाही आणि बेडसाठी आम्हाला वणवण पणपण फिरावं लागतं, ऑक्सिजनसाठी फिरावं लागतं, तर त्या नव्या मुंबईमध्ये जागा उपलब्ध आहे, पालिका सक्षम आहे, सिडको सक्षम आहे, तर अशा परिस्थितीमध्ये एक मोठं सुसज्ज असं हॉस्पिटल होण्यासाठी आणि मेडिकल कॉलेज होण्यासाठी जर आपण परवानगी दिली तर निश्चित स्वरूपामध्ये आज आपल्याकडे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज होऊ शकतं। माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्या पत्रावर त्वरित आपण अहवाल तपासून सादर करावा असं शिरपो आणि प्रधान सचिव भूषण गगराणी यांना पत्र दिलं आणि त्या पत्रानंतर इथे सगळी कारवाई हालचाल सुरू झाली। शिरपोमध्ये गेल्या 2 हप्त्यामध्ये तिथे आजारी असल्यामुळे 2 फोनवरच बोलणं झालं होतं पण आज प्रत्यक्षात मीटिंग झाली आमची आणि शिरपोनी आपल्याला नव्या मुंबईसाठी म्हणजे फार म्हणजे शिरपोचंही आपण दिल्यानंतर आपण आभार मानणारच आहोत। आज पहिलं मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानते की त्यांनी आज या माझ्या पत्रावरती त्यांनी वाचून लगेच सांगितलं त्यांच्या केला की चांगली मागणी आहे आणि काळाची गरज आहे तिसरं हॉस्पिटल होणं आणि इथल्या गोरगरिबांसाठी त्यांना त्यांची सेवा मिळणं, आपलं हॉस्पिटल होतं पण ते फोर्टीजला अर्ध विकलं गेलं म्हणून हॉस्पिटलची मान्यता दिली आणि मेडिकल कॉलेजची आपल्याला माहिती आहे मेडिकल कॉलेज बनण्याचं तर 10 एकरचा भूखंड लागतो, माझी मला वाटलं तर 5 एकर जरी शिरपोनी दिला विनामूल्य तर खूप बेमाने होऊन जाईल पण आज शिरपोनी आपल्याला 10 एकरचा भूखंड देऊन केलेला आहे आणि मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हे दोन्ही बाबतीत देण्याचं आश्वासन आज डॉक्टर संजय मुखर्जी या शिरपोचे MD यांनी मला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांचंसुद्धा मनापासून शिरपोच्या MD मी अभिनंदन करते की आपल्याकडे शिरपोची सगळी शाळा कॉलेज सगळं बांधलं पण मेडिकल कॉलेज नव्हतं आणि आज ते सगळं त्यांच्या लक्षात आणून दिल्यामुळे त्यांनी आपल्याला 10 एकरचा भूखंड भूखंडाच्या 2-3 भूखंडाकडे पाहणी केलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या भूखंडामध्ये CR Z 2 आहे ते सगळं आम्ही आज अधिकारी बोलून मीटिंग घेऊन ते कसं काढता येईल आणि ती जागा कशी आपल्याला उपलब्ध होईल त्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत। मला वाटतं 1-2 महिन्यामध्ये याची सगळी जागेचं लोकेशन होऊन जाईल आणि प्रस्ताव तयार करायला घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आणखी एक निघून सुसज्ज असं हॉस्पिटल कुठे नसेल अशा पद्धतीने आपण तिथे शिरपो उभारणार आहे आणि शिरपोला आमदार निधीचा जो मी पर्याय आहे तो सुद्धा येणारा वर्षातला जो आम्हाला 3-4 कोटी भूखंड मिळतो तो सुद्धा मी हे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला मी आमदार निधी मी देणार आहे। आज नव्या मुंबईमध्ये जर आपल्याला बघायला झालं मेडिकल कॉलेजसाठी फार आपल्या गोरगरीब मुलांना फार वणवण फिरावं लागतं पण या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून जे डॉक्टर आहेत जे तयार होतील त्यांचीच सगळीच आपल्या हॉस्पिटलला मिळू शकते। आज आपण कोविड सरकारवेळी बघितलं हॉस्पिटलमध्ये सेवा देताना
एक सिस्टर 10 लोकांना सेवा देते प्रायव्हेटमध्ये सुद्धा. मॅनपॉवर इतकी कमी आहे त्यांच्याकडे, डॉक्टर कमी आहेत. सिनियर डॉक्टर तर एकही 10-12 दिवसात पाहिलं नाही, सगळे नवीन नवीन डॉक्टर पाहिले. अशा परिस्थितीत आज नव्या मुंबईमध्ये मेडिकल कॉलेज म्हणतो आणि मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल होतं याचा मला आनंद आहे. आणि अभिमान सुद्धा आहे की आमदार म्हणून जेव्हा मी निवडून आली त्यावेळी अनेक आपण लोकांना आश्वासन देतो का आम्ही हे करू ते करू, पण जागेअभावी आपले सगळे प्रश्न कधी कधी मागे पडतात. पण आज झालेल्या मीटिंगमध्ये हे सगळं निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि लवकरच आपल्या नव मुंबईमध्ये हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सुसज्ज आणि एकदम प्राईम लोकेशनची जागा आम्ही पाहिलेल्या आहे. यात आपल्याला 8 दिवसात ती क्लिअर झाली तर आपल्याला आणखीनच तिथे जल्लोष करावा लागेल नवी मुंबई करायला, कारण इतकं मोठं जागा आपल्या नव मुंबईमध्ये पहिल्यांदाच आपल्याला मिळत आहे. ते आमचं प्लॅन सुरू झालेलं आहे की किती बेडचं होईल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज कसं होईल. आता ते प्लॅन तयार करायला आर्किटेक्ट नेमून झाल्यानंतरच एक्झॅक्टली त्याची आकडेवारी आपल्या समोर संपूर्ण हॉस्पिटल शिल्प उभारणार आहे आणि नंतर मग आम्ही बघू कसं ते पालिकेला ॲडमिट करून शिल्प ते बांधून देत आहे. जवळपास आनंदाची गोष्ट.